आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे मी जे वागतोय ना, हे तुला पटत जरी नसलं ना तरी लक्षात ठेव, मी एकदम बरोबर वागतोय. कारण आतापर्यंत आपल्या घरात जे घडलंय ना, त्याने माझा खूप अपमान झालाय. पण तुला काय ग त्याच, तू कोपऱ्यात जाऊन रडत बसशील, पण मला ते जमणार नाही. मी माझ्या काकांसारखा स्वाभिमानी आहे. कितीही आणि काहीही झालं तरी गिरिजाला आणि हर्षदाला उद्या उद्घाटनाला बोलणार नाही आहे. हे बघ आयशी, आता जास्त आग्रह करशील ना तर तुलाही आमंत्रण देणार नाही. प्राची, माझ्यासाठी जेवण घेऊन ये का? काय आता माझ्या तोंडाकडे काय बघत राहिलीस? प्राचीला जाऊन सांग जेवण घेऊन ये म्हणून. मला जेवण करून लवकर झोपायचंय, सकाळी लवकर उठायचंय मला. जा. माझा ना विश्वासच बसत नाही, हे सगळे तुझ्याशी एवढे कृतज्ञपणे वागतील. आज त्यांना तुझी किंमत नाही, पण एक ना एक दिवस असा नक्की आहे जेव्हा तुझी किंमत कळेल त्यांना. मग येतील तुझे पाय धरत. प्रसादने तुला उद्घाटनाला नाही बोलवलं त्याचं वाईट वाटतंय ना तुला? नाही, तसं काही नाहीये. माझ्याशी खोटं बोलणार तू? आई आहे मी तुझी. तुम्हाला काही सांगितलं नाही ना तरी मला बरोबर कळत तुझ्या मनात काय चालू आहे. प्रसादशी बोलायला गेले होते मी तुला उद्घाटनाला बोलवण्याबद्दल. माहितीये मला, तुमचं बोलणं ऐकलं मी. पण आई, खरंच दादाने मला उद्घाटनाला बोलवलं नाहीये ह्याचं वाईट नाही वाटलंय मला. काहीतरी काय बोलते तू? मला ना एक गोष्ट कळतच नाही, तू हर्षदाच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे सगळे तुझ्याशी असे वागतात. पण हे सगळं तू आपल्या घराण्याच्या इज्जतीसाठी केलं, एवढी छोटी गोष्ट कशी कळत नाही यांना? आतापर्यंत तू त्यांच्यासाठी जे काय केलं ते सगळं विसरले. एक जात सगळे कृतज्ञ आहेत बघ. आई, अगं तू का सगळ्यांचा एवढा रागराग करतीयस? दादाने मला उद्घाटनाला बोलवलं नाही याच तुला वाईट वाटलंय ना? पण खरं सांग, मला ह्याचा खूप आनंद झालाय. का माहितीये? अगं आई, आज दादा जबाबदारीने वागू लागलाय. तो स्वतःचा बिझनेस सुरू करतोय. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती? की त्याचा बिझनेस सुरू करण्यासाठी तो काकांकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून पैसे उधार घेत नाहीये. हे सगळं तो स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून करतोय. हा, आता एका गोष्टीचं वाईट वाटतंय, या सगळ्यासाठी वहिनीला तिचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतंय. आता ती तरी काय करणार? देण्यासारखं दुसरं तिच्याकडे काही नव्हतं ना. पण मी तुला सांगते आई, मला खरंच वाईट नाही वाटलंय. आणि खरं तर ही वेळ दादावर चिडण्याची, त्याचा रागराग करण्याची नाहीये. आई, तू त्याला सपोर्ट केलं पाहिजेस. अगं त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मान, त्याचं कौतुक कर, त्याला शाबासकी दे. मला खात्री आहे की या बिझनेस मध्ये दादा नक्की यशस्वी होईल.
काय मला ना तुझं काय कळतच नाही. हे सगळे तुझ्याशी एवढं वाईट वागतात तरी तू त्या सगळ्यांशी चांगलंच वागते. यातून चांगलं काय होईल याचाच विचार करते. आई दादाचं बोलणं ऐकून मी उदास बसणार नाही. मला खरंच आनंद झालाय. हा आता त्याला जर मी उद्घाटनाला नको असेल तर उद्या नाही येत मी, पण नंतर कधीतरी मी नक्की त्याच्या स्टॉलवर जाईन. आता फक्त मी जे सांगते तेवढं तू कर. काय? दादाजवळ पुन्हा माझा विषय काढू नकोस. हो आई, अगं तो केवढ्या उत्साहाने हे सगळं करतोय. पहिल्यांदा तो चांगल्या विचारांनी एका चांगल्या मार्गी लागलाय आणि तो मेहनतही करतोय. तर काय, उगाच माझ्यामुळे त्याचा विरस नको व्हायला. अगं बाय, पण आई आता तू सुद्धा ना याचा एवढा विचार करू नकोस. तू शांतपणे जेव आणि जो. बाय. आई काय सांगितलं मी? जेवून घे आणि झोप. वा प्राची, वा वा. तुझ्या हाताला जी चव आहे ना ती कोणाच्याही हाताला नाही आहे बघ. वा, त्या बाब आहे. आपल्या स्टॉलवर सुद्धा ना तुझ्याच हातचे पदार्थ असणार आहे. आहा, स्टॉलवर कस्टमर कसे आणायचे ना ते मी बघेन. त्यांना कशी सर्व्हिस द्यायची ते सगळं मी बघेन. तू फक्त आहे ना तुझ्या हाताच्या चवीने वेड कर त्यांना. क्या बाब आहे. आपला तो संपत आहे ना तो होम डिलिव्हरीचं बघेल. उद्याच आहे ना आपण आपल्या स्टॉलचं उद्घाटन करणार आहोत. काकांच्या हातून आहे ना आपण नारळ वाढवून घेऊया. आपल्या स्टॉलचा पहिला वडापाव आहे ना काका काकी खातील. आपले दिवस बदलायला वेळ नाही लागणार बघ. हो, आता आपण सगळं मनापासून करतोय ना मग रवळणात आपल्याला नक्की यश देणार. तू आपल्या पाठीशी आहेस ग, पण आपल्याला पण मेहनत करावी लागणार. आणि एकदा का आपण प्रयत्न केले ना की फक्त एक महिना लागेल चांगले दिवस यायला. प्राची, त्यानंतर आहे ना मी तुझं मंगळसूत्र परत करेन. मग आपल्या स्टॉलचं हॉटेल होणार. मग हॉटेलचं रूपांतर 5-स्टार हॉटेलमध्ये. देवा, असंच होऊ दे रे बाबा. अगं माझ्या डोक्यात तर आहे ना आपल्या हॉटेलचं नाव सुद्धा फिक्स आहे. काय हो? अगं काय म्हणजे काय, जिच्यामुळे हॉटेल मोठं होणार तिचंच तर नाव असणार ना, प्राची 5-स्टार. चला, हे काय नाव झालं का? अगं त्यात काय, असं कुठं नाव असतं? अगं नसलं म्हणून काय झालं, आपण ठेवायचं. तुझं क्रेडिट तुला मिळालं हवं ना. काय ना प्राची, आता आपण दिवस रात्र मेहनत करायची आणि काही झालं ना तरी आपण दोघं एकत्र राहायचं. आता ना त्या गिरीजाला दाखवतो प्रसाद मयेकर काय आहे ते. एक विचारू का? विचार ना. आपण गिरीजाताईंना उदास स्टॉलवर नाही बोलवलंय का? म्हणजे नाही, म्हणजे गिरीजाताई आता कशाही वागल्या असतील पण इतकी वर्ष त्यांनीच आपल्याला पोचलंय ना. ती जाणीव म्हणून तरी आपण त्यांना बोलूया ना. आता मी तुझं कौतुक करत होतो ना आणि तरी सुद्धा तू हे बोलतेस. त्या गिरीजाचं नाव काढून आहे ना सगळी मजा घालून टाकलीस. हे बघा, हवं तर तुम्ही बोलू नका, मी बोलते त्यांच्याशी. चालेल. तुला मराठी कळत नाही का? मला ती नकोय.
अहो पण मी काय म्हणते हे बघ, तिथे काका काकी येणार आहे आणि त्यांना ती नकोय, आणि माझ्यासाठी काका काकी खूप महत्वाचे आहे. आणि हो, तुला जर आधीचा प्रसाद बघायचा असेल ना तर बोलव तुझ्या गिरीजाला. अहो अहो थांबा ना, जेवण अर्धवट सोडून कुठे चाललात? अहो थांबा ना. पकड. नाही पकडून ठेवा. चल चिटल्या, चल सामान उचल लवकर. चल दादा, किती वेळा सांगितलंय चिटल्या बोलू नकोस. बर माझे बाय, तुझ्या हातातलं काम झालं ना, हे सगळ्या पिशव्या बाहेर नेऊन ठेव. हा ठेवते रे नंतर. प्रसाद शेठ, हा बोल रे. अरे प्रसाद शेठ, सॉरी कुठे आहे? अजून झोपेतच आहे का? तू बरा आहेस ना रे? का? माझ्या स्टॉलचं आज उद्घाटन आहे आणि मी झोपलेलो असणार. अरे पहाटे झोपलोय मी. अरे भावा, अजून घरात काय करतोयस मग? हे बघ, बिझनेस म्हणलं की वेळेशी प्रामाणिक राहायला पाहिजे. मी तुझ्या स्टॉल समोर उभा आहे आणि तू अजून घरातच. हो रे, येतोय मी येतोय. आणि तू यायच्या आधी जर गिरायकाला त्याला काय तू खायला? अरे हा बघ, निघालोच आहे आता मी. लवकर ये, शून्य मिनिटात. आता तू फोन ठेवला तरच मला निघता येईल ना. चल फोन ठेव. हा ठीक आहे ठीक आहे, ये ये ठेवतो. प्राची, मी रिक्षा घेऊन येतो का? सामान घेऊन या बाहेर. प्राची, हाय. बाय गो. आपल्या उद्घाटनासाठी गिरजाला पण बोलव ना. आई, काय झालं बाय? मी कालच ह्यांना बोलले गिरीजा ताईंना आपण बोलवूया, निमंत्रण देऊया, पण ताईंचं नाव ऐकल्यावर रागाच्या भरात ते भरलं ताट सोडून गेले. काय? हो, आणि त्यांनी मला ताकीद दिली. गिरीजाताई तिथे आसपास जरी दिसल्या तरी हे आधीचा प्रसाद होती. तुम्हीच सांगा मी काय करू. गो बाय, पण आपण सगळे तिकडे असणार आणि गिरीजा आपल्या सोबत नसेल हे बरोबर नाही दिसत गो. आई, मला तुमचं मन कळतंय हो, पण माझं पण नाईलाज आहे. इतके प्रयत्न केल्यानंतर आत्ता कुठे ते चांगल्या मार्गावर येतात. ह्या एका कारणामुळे फक्त ते परत दारूच्या आहारी नको जायला. नको बाय. आई, मी हात जोडून माफी मागते. प्राची, चला रिक्षावाला आलाय. बहिणी. हा ताई, हे घे. हे बाप्पाची लहान मूर्ती आहे, आपल्या स्टॉलवर ठेव. बाप्पा सोबत असेल ना तर स्टॉल एकदम जोरदार चालेल बघ. सगळी भरभराट होईल. घे. चला चला लवकर, चला चल आयशे. चल. नाही प्रसाद, मी नाही येणार. म्हणजे मी येणार नाही.
काय झालं आता? जिथे माझ्या गिरजाला आमंत्रण नाही तिथे मी पण येणार नाही. आई, अगं दादा काहीतरी नवीन सुरू करायला जातोय आणि तू तिथे नसणार. येईन ना मी. माझी गिरजाबाई आली तर मी पण येईन. हे बघ आई, आता ऐन वेळी तू अडून राहू नकोस. आणि तू यावं म्हणून मला नको असलेल्या माणसांना मी निमंत्रण देईन. असं जर तुला वाटत असेल ना तर असं अजिबात होणार नाही. तू माझ्यासोबत चल. हे बघ प्रसाद, तुला गिरजा तिकडे नकोय आणि मला गिरजा माझ्यासोबत हवी. ती पण माझीच पोरगी आहे, मी तिला अशी वेगळी काढू शकत नाही. म्हणजे मी तुझा कोणी नाहीये का? ती तुला गिरजाचीच पडलीये. तुला माझ्या बोलण्याचा जो काय अर्थ काढायचा ना तो काढ तू. आई, अगं असं काय करतीयस? तू जरा शांत रा. आई प्लीज माझं ऐक, तू जा दादा बरोबर. बाय. आईशी नेहमी मला तूच सांगत असतीस ना, काहीतरी कर, घराला हातभार लाव, कामधंदा कर. आता मी काहीतरी करायला बघतोय तर तूच माझ्या पाठीशी उभी नाहीयेस. अरे कोण म्हणतो मी तुझ्या पाठीशी उभी नाही म्हणून? माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असणारच. हे असे आशीर्वाद द्यायला तू येणार नाहीयेस का? मी काय करायचंय ते ठरवलंय. जी बहीण नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहिली तिला इतक्या महत्वाच्या प्रसंगी तू बाजूला ठेवू शकतो तर अशा ठिकाणी यायची मला गरज वाटत नाही. असे का हट्टाला पेटलीस तू? हट्ट नाही, तिकडे येणं हा गिरजाचा हक्क आहे आणि तो तिला मिळालाच पाहिजे. बस झालं ग, सारखं आपलं गिरिजा गिरिजा गिरिजा. कालच या विषयावर बोलणं झालं ना आपलं, तरी तेच. आई, अगं तू का ही गोष्ट धरून बसलीयस? जा ना दादा बरोबर. ए गिरिजा, तू जरा गप्पा बस. प्रसाद, ऐशे तू नेहमी या दोघींची बाजू घेत असतीस ना? याच दोघी समाजात तुझ्या नावाला काळीमा फासतील ना तेव्हा लक्षात येईल तुझ्या. मी तुला शेवटच सांगतो, तू चल माझ्यासोबत. मी येणार नाही. नाही येणार ना? म्हणजे गिरिजा तुला सोबत हवी? हा ठीक आहे, मग मी सुद्धा तुझाच मुलगा आहे आणि तुझ्या इतकाच हट्टी आहे. ऐक, आजपासून नाही आत्ता या क्षणापासून तुझा माझा संबंध संपला. ना तू माझी आई आहेस ना मी तुझा मुलगा. आपलं नातं संपलं. अहो त्याची तू थांब. हेच हवं होतं ना तुला आयशी? यासाठीच एवढा हट्ट करत होतीस ना? तुला ना त्या गिरिजाच्या पायाशी राहून हाजी हाजी करायची सवय लागली. बस या गिरिजाला फोन झालं.
माझ्यासाठी आहे ना माझे काका आहेत पण कुणाचीही गरज नाही मला पण आता माझ्या सोबत असतील ती माझी माणसं आणि जी नसतील ती परकी आई अगं काय चाललंय तुझं तू जा दादा बरोबर